तुम्ही कधी कोणाला डबल चिन असलेलं पाहिलंय का, म्हणजे डबल हनुवटी असलेलं पाहिलंय का, किंवा तुम्हाला स्वतःला डबल चिन आहे का? डबल चिन म्हणजे जेव्हा आपल्या हनुवटीच्या खालच्या भागामध्ये एक्स्ट्रा चरबी जमा होते आणि यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्याचा आकार बदलतो, आपला चेहरा वेगळा दिसायला लागतो आणि शिवाय आपला चेहरा जाड दिसायला लागतो, शिवाय आपल्या जबड्याची रेषाही झाकली जाते आणि यामुळे चेहऱ्याचा आकार पूर्णपणे बदलतो, इन शॉर्ट आपला चेहराच बदलतो आणि मग आपण या समस्येवर उपाय शोधायला जातो। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला काही अशा एक्सरसाइज सांगणार आहे ज्यामुळे तुमचा डबल चिनचा प्रॉब्लेम कमी होईल। हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चमचा लागेल। ऍक्ट्रेस शिबाने तिच्या इंस्टाग्राम वॉलवरून हा व्यायाम सांगितलाय। हा व्यायाम तुम्हाला दिवसातून फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी करायचा आहे। या व्यायामासाठी तुम्हाला एक स्टीलचा चमचा घ्यायचा आहे आणि हा चमचा थोडा जड हवा, एकदम हलका चमचा घेऊ नका। आता पाहूयात एक्सरसाइज नंबर 1। यासाठी तुम्हाला तुमच्या ओठांच्या मध्ये चमचा दाबावा लागेल। लक्षात ठेवा, चमचा ओठांनी दाबायचा आहे, दातांनी नाही। चमच्याचा भाग ज्या बाजूने धरलाय त्याच बाजूने तो दाबत राहा। 10 सेकंद चमचा तसाच ठेवा। हे तुम्हाला दिवसातून 3 वेळा करायचे। एक्सरसाइज नंबर 2, ओठांमध्ये चमचा दाबा। ओठ अशा प्रकारे मऊ ठेवा, आपला चेहरा वर आणि खाली करा। ही प्रोसिजर तुम्हाला 15 सेकंदासाठी करायचे आणि दिवसातून 3 वेळा करायचे। यामुळे काय होईल, हनुवटीच्या मसल्सवर दबाव येणार नाही आणि आपली डबल चिन हळूहळू कमी होईल। एक्सरसाइज नंबर 3, ओठांच्या मध्ये चमचा आडवा दाबा, चेहरा वरच्या दिशेने फिरवा। यामुळे काय होईल, तुम्हाला डबल चिन आणि परफेक्ट जॉ लाईन मिळेल आणि त्यामुळे डबल चिन कमी व्हायला मदत होईल। एक्सरसाइज नंबर 4, हा व्यायाम तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ग्लो पुन्हा आणण्यासाठी करायचा आहे। तुमचा चेहरा वरच्या दिशेने ठेवा, सर्व दिशांनी इकडे तिकडे पाहून चघळण्याची ऍक्टिंग करत राहा। ही एक्सरसाइज तुम्हाला 15 सेकंदासाठी रोज करायची आहे। या एक्सरसाइजमुळे तुमच्या चिनच्या मसलवर थोडासा दबाव येईल आणि त्यामुळे डबल चिन कमी व्हायला मदत होईल। या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या एक्सरसाइज जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्या तर नक्कीच तुमची डबल चिन कमी व्हायला मदत होईल। या 4 एक्सरसाइज व्यतिरिक्त डबल चिनवरती एक सर्जरी सुद्धा अवेलेबल असते। ती सर्जरी सुद्धा तुम्ही करू शकता, पण त्या सर्जरीचे सुद्धा बरेच साईड इफेक्ट असतात, ज्याबद्दलचा संपूर्ण एक वेगळा व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे। सो स्टे ट्यून। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमतसखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमतसखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।